नमस्कार, मास्टर रेसिपीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। लिंबाचं लोणचं दाखवतो आहे। साहित्य आपल्याला लागेल लिंब, साखर, हिंग, मीठ, तिखट आणि हळद। आजची सुरी धारदार आहे बरं का। एकाचे चार तुकडे साधारण करायचे। टिप देतो तुम्हाला की सुरीला जर धार नसेल तर लिंबू कसं चिरायचं, मग या टोकाने लिंबाला एक असं छिद्र पाडायचं। येस, आणि नंतर इझिली कापल्या जातं, अर्थात या सुरीला चांगली धार आहे तुम्ही बघू शकता, पण नसेल तर असं करायचं। आता यातल्या बिया सगळ्या आपण काढून घेतलेल्या आहेत, आणि एक पाव जर लिंबाच्या फोडी असतील तर त्याच्यामध्ये कमीत कमी आपल्याला 100 ग्रॅम मीठ घालावं लागेल। या लिंबाच्या फोडी, त्यामध्ये मीठ, हिंग, साधारण हिंग जे आहे मी एका पावाला 20 ग्रॅम हिंग घातलेला आहे, अर्धा चमचा हळद, एक चमचाभर तिखट, आणि हे सगळं एकत्र करून हे बुडेल इतपत पाणी यात घालायचं, आणि नंतर त्याला कुकरच्या साधारण 4 शिट्ट्या आपण शिजवून घेऊ। आणि हे छान असं शिजल्यानंतर 4 शिट्ट्या आपण शिजवल्या, तर आता मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊ। हे सगळं करताना फक्त बिया व्यवस्थित निघतील याची काळजी घ्या, नाहीतर लोणचं कडू होईल। आत्ताही काही बिया याच्यात राहिलेल्या आहेत, त्या मी काढून घेतो। हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतो। साधारण 250 ग्रॅम जर लिंबू असेल तर 100 ग्रॅम साखर या पाण्यात घालायची आपल्याला, आणि याला व्यवस्थित उकळून घेऊ आपण, तोपर्यंत लिंबू बारीक करू। आणि हे असं क्रश करून घ्यायचं आपल्याला, क्रश झालेलं या साखरेच्या मिश्रणात। हे सगळं एकत्र करून घ्या, हे व्यवस्थित एकत्र करून पुन्हा लायक थोडं घट्ट होईस्तोवर आपण उकळून घेऊ। याला छान असं एवढं घट्ट करायचं आणि याला थंड करू। हे तसं लोणचं म्हणून तर कामी येईलच, पण त्याशिवाय कधी तुम्ही फोडणीचं वरण बनवलं, आमटी बनवली, काही आंबट टाकायला नसेल तर हे टाकलं तरी चालतं, एखाद्या भाजीत सुद्धा हे चालून जाईल। लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा मास्टर रेसिपीज।